नमस्कार, मी रचना विचारे, विचारा लाईव्ह या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. नेहमीच आपण विचारा लाईव्ह या कार्यक्रमातून वेगवेगळ्या विषयांना हात घालत असतो. आज मात्र थोडासा वेगळा विषय आम्ही तुमच्या भेटीला आणलेला आहे, तो म्हणजे वास्तुशास्त्र. आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे वास्तुशास्त्र तथ्य आणि पथ्य, आणि याबद्दल आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. माझ्यासोबत स्टुडिओत आहेत डॉक्टर रविराज अहिरराव. सर, मनापासून स्वागत. महाराष्ट्रवनच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. अगदी थोडक्यात तुमची ओळख करून देते प्रेक्षकांना. खरं तर माहितीच आहे, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही तुम्हाला ओळखतो आहोतच. डॉक्टर रविराज अहिरराव हे वास्तुशास्त्रातलं एक महत्वाचं नाव आहे असंही म्हणायला हरकत नाही आहे. याच क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना डॉक्टरेट देऊन गौरवण्यात आलंय. देश विदेशात ते मार्गदर्शन करत असतात. कोणतीही तोडफोड न करता वास्तूचं आरोग्य कसं राखायचं यात त्यांचा हातखंड आहे. सरांचे 5000 जास्त शिष्य असून ते भारतात तसंच भारताबाहेर सुद्धा ही सेवा प्रदान करतात. वास्तुशास्त्रावर त्यांनी अनेक पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. वास्तुशास्त्राद्वारे जीवनात सुख समाधान कसं राखता येतं हे डॉक्टर रविराज अहिरराव अतिशय उत्तमरित्या सांगतात. त्यांना मॉरिशस तसंच कोलंबोमध्ये गोल्ड मेडल सुद्धा देऊन सन्मानित करण्यात आलंय. आपला आजचा असा विषय आहे की वास्तुशास्त्र तथ्य आणि पथ्य. या विषयाच्या अनुषंगाने नेहमीप्रमाणेच माझे प्रश्न तर मी तयार ठेवलेलेच आहेत, पण तुमचेही प्रश्न असतील, समस्या असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 0226111 2400. आम्ही तुमच्या फोन कॉल्सची वाट बघतोय. सर, आपण विषय तर सांगितला वास्तुशास्त्र तथ्य आणि पथ्य. आता नेमकी काय तथ्य आहेत, काय पथ्य पाळायची हे तर जाणून घ्यायचंच आहे, पण सगळ्यात अगदी एक छोटासा प्रश्न आहे जो मलाच काय अगदी कोणालाही पडेल, प्रेक्षकांनाही पडेल, की वास्तुशास्त्र हे फक्त घरालाच लागू पडतं की ज्या इतर वास्तू असतात त्यालाही लागू पडतं? वास्तुशास्त्र प्रत्येक वास्तूला लागू पडतं. म्हणजे अगदी साधी सिंपल डेफिनेशन करायची म्हटली तर जिथे पाय ठेवायला जमीन आहे, चार भिंतींचं संरक्षण आहे आणि डोकं झाकायला छत आहे, आणि जी वास्तू मनुष्य आणि प्राण्यांद्वारा वापरली जाते त्या प्रत्येक वास्तूला वास्तुशास्त्र लागू पडतं. अच्छा. म्हणजे माझा एक अनुभव असं मी सांगेल की केवळ मीच नाही तर आज अशा अनेक कंपन्या माझ्याकडे आहेत की ज्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जे 2 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं एक्झिबिशन करतात, एक्झिबिशनमधला त्यांचा जो स्टॉल असतो ना, त्या स्टॉलची निवड आणि रचना ही वास्तुशास्त्रानुसार करतात. त्याचं कारण त्या एक्झिबिशनमध्ये त्यांना वास्तुशास्त्र केल्यानंतर यश मिळतं. त्यामुळे कुठल्याही वास्तूला, घर, ऑफिस, फॅक्टरी, हॉटेल, हॉस्पिटल, बँक, शाळा, कॉलेज, एवढंच कशाला मंदिराचं सुद्धा वास्तुशास्त्र असतं. बरोबर. त्यामुळे प्रत्येक, एवढंच नाही तर मी एका जेलचं वास्तुशास्त्र केलंय. काय म्हणता? येस. त्यामुळे आता जेलमध्ये काय होतं की एका त्या कोठडीमध्ये असे कैदी होते की जे अतिशय तापट होते. सुदैव असं होतं की त्या जेलचा सुपरिंटेंडेंट माझा स्टुडंट होता, त्यामुळे मी जेव्हा त्याला सांगितलं तू यांना काम कर, ते अग्निकोनात ते बसलेले होते सगळेजण, त्यांना अग्नेय कोपऱ्यातून काढलं आणि ईशान्य कोपऱ्यात म्हणजे जलतत्वाच्या शांत एरियात त्यांना बसवलं ईश्वरी तत्वासोबत. 3 महिन्यात ती माणसं शांत झाली. मग विचार कर, याचा अर्थ वास्तुशास्त्र प्रत्येक वास्तूला लागू पडतं. बरोबर सर. आणि आता आपण जे बघतोय की राजकारणाचे जे वेगळे वारे वाहू लागलेले आहेत, तर हे केंद्रातले आणि राज्यातले मंत्री जिथे बसतात, मंत्रालय असेल किंवा संसद असेल, त्यालाही वास्तुशास्त्र लागू पडतं? एक सांगू, फक्त मी नावं सांगणार नाही, पण असा कुठलाही पक्ष नाही की कुठलेही असे नेते नाहीत की ज्यांच्या कॅबिनचं किंवा ज्यांच्या मंत्रालयाचं मी वास्तुशास्त्र केलेलं नाही आहे. आत्ता एक उदाहरण सांगायचं झालं तर गोवा विधानसभा किंवा गोवा मंत्रालय हा माझा एक नेहमीचा आवडीचा विषय राहिलेला आहे. आणि गोव्यामध्ये एक मधला एक फक्त 4-5 वर्षाचा कालावधी जर सोडला तर गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यामध्ये अस्थिरता आहे. आणि याचं कारण का माहिती का, की गोव्याची जी विधानसभा आहे ना, त्याचा एंट्रन्स वायव्य दिशेचा आहे. अच्छा. वायव्य दिशेला तिथे सगळ्यात जास्त मोकळी जागा आहे आणि वायव्य दिशेला तिथे असा उतार आहे. म्हणजे तिथे 3 वास्तुदोष आहे, एंट्रन्स, मोकळी जागा आणि उतार. त्यामुळे जिथे वायव्य बिघडली आहे तिथे अस्थिरता येणारच. त्यामुळे बघूया, आता आज गोवा विधानसभेत सरकारने विश्वासदर्शक ठराव पास केलेला. मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री सुद्धा झाले. हो, ते खरी गोष्ट आहे, आमचे खूप चांगले संबंध आहेत. पण एक लक्षात घे की गोव्यामध्ये अस्थिरता यायला कारण तिथली विधानसभा सुद्धा आहे. आणखीन काही फॅक्टर्स आहेत पण त्याच्या अनुषंगाने तिथे ते असणारं त्यांचे ऑफिसेस किंवा त्यांचं जे काही सदन आहे त्या प्रत्येकाचं वास्तुशास्त्र फार महत्वाचं आहे. अच्छा. म्हणजे कंपनी असो, ऑफिस असो, हो, प्रत्येक ठिकाणी वास्तुशास्त्र लागू पडतं. हा मुद्दा क्लिअर झालेलाच आहे. अजूनही मार्गदर्शन हवंय, पण फोन आलाय तो पहिला घेऊया. रेखा बोलतात कल्याणहून. बोला रेखा, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला.
सरांनाही नमस्कार. नमस्कार. तर घराचं आहे ना एंट्रन्स पूर्वेला आहे. हा रेखाताई बोला. ईशान्य आणि अग्नि दिशा वाढलेली आहे. बर, त्याच्यामुळे घरात काय प्रॉब्लेम बराच होते पैसे म्हणजे प्रॉब्लेम होतो. मुलगा जॉबला नाही आणि मुलीचं लग्न जमत नाही. अच्छा, एक लक्षात घ्या रेखाताई की जर ईशान्य आणि आग्नेय दोघीही वाढलेल्या आहेत तर त्यातली ईशान्य दिशेची वाढ ही खूप चांगली आहे. पण त्याचसोबत तुम्हाला एक बघायला लागेल की ईशान्य दिशेमध्ये काय आलेलं आहे. म्हणजे आता ईशान्य दिशेमध्ये प्रवेशद्वार, लिव्हिंग रूम, बाथरूम आणि देवघर या चार गोष्टी पाहिजे. तुमच्या घरात काय आलेलं आहे हे बघण्याची गरज आहे. पण आग्नेय वाढलेली आहे, पण मग त्या आग्नेय दिशेमध्ये किचन आहे का हा बघायला लागेल महत्त्वाचा भाग. आणि आग्नेय बिघडली तर सातत्याने प्रत्येक कामामध्ये अडथळे, अडचणी. आणि आग्नेय जर बिघडली असेल ना तर त्या घरातल्या महिलांना समस्या, प्रॉब्लेम्स. म्हणजे त्या घरातली महिला शारीरिक अथवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ, बेचैन असणं किंवा कुठेतरी तिला स्टॅबिलिटी न मिळणं. आता तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाचं म्हणताय त्यामुळे तो निश्चितच आहे. तुम्ही नवऱ्याच्या जॉबबद्दल सांगितलं म्हणजे इथे मला कुठेतरी एक सांगतं की नुसती ईशान्य वाढलेली नाही आहे तर ईशान्यमध्ये सुद्धा काहीतरी वास्तुदोष आहे. त्यामुळे आता एक लक्षात घ्या की घरामध्ये हे बदलता येणार नाही. मग अशा वेळी आपण त्या घराचं प्रत्यक्ष वास्तू परीक्षण करून त्याला विना तोडफोडच्या उपाययोजना देतो. आणि त्या उपाययोजना देऊन मी नक्की सांगू शकतो की अगदी विदिन 6 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये हे सगळे दोष दूर होतील आणि त्यांना निश्चित सगळं सुखशांती समृद्धी मिळेल. सर, खरं तर अनेक जण असं म्हणतात की वास्तुशास्त्र म्हणजे तोडाफोडीचं राजकारण असतं, पण डॉक्टर अहिरराव असं सांगतात की तोडफोड करायचीच नाही. ही काय नेमकी भानगड आहे ती सुद्धा मला जाणून घ्यायची आहे. पण त्या आधी पुन्हा फोन घेऊया. लातूरहून शरद बोलतायत. बोला शरद, प्रश्न विचारा. हॅलो. हा शरद बोला. हा नमस्कार मॅडम आणि नमस्कार सर. नमस्कार सर. माझा असा प्रश्न होता, आपण झोपताना जी दिशा असते त्याच्यावरती काही डिपेंड असते का की आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक समस्या याचं काही निराकरण म्हणजे दिशेवरती अवलंबून असते का? शरद, एक लक्षात घ्या की दोन गोष्टी इथे तुमच्या प्रश्नात येतात. एक म्हणजे तुमच्या संपूर्ण घराच्या कोणत्या दिशेमध्ये तुम्ही झोपताय. तुम्ही जर घराचे प्रमुख असाल तर घराच्या साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्यामध्ये तुम्ही झोपलं पाहिजे. पण जर घरात तुमचा नंबर 2रा 3रा असेल तर कदाचित वायव्य किंवा पश्चिम किंवा दक्षिण यापैकी कोणतीही दिशा चालेल. हा झाला एक भाग. आणि त्या अनुषंगाने तुमचं स्थैर्य, मग जेव्हा मी स्थैर्य हा शब्द म्हणतो तेव्हा तो स्थैर्य करिअर, स्टॅबिलिटी, सामाजिक, वैयक्तिक या सर्व प्रकारची किंवा आर्थिक स्थैर्य, स्टॅबिलिटी या सगळ्या गोष्टींनी येत असतो. त्यामुळे आर्थिक स्थैर्य जर साऊथ वेस्टमध्ये झोपाल तर खूप चांगलं असतं, नंबर वन. पण तेच जर तुम्ही वायव्यमध्ये झोपलात तर कदाचित तुमची मानसिकता ही अस्वस्थ, बेचैन होते. बरोबर. आणि मग अस्वस्थ, बेचैन झालात की तुम्हाला लाईफमध्ये कुठलंही तुमचं डिसिजन स्ट्रॉंग होत नाही. करू का नको अशी जी परिस्थिती तुमच्यामध्ये निर्माण होते त्यामुळे तुमचे निर्णय नाही झाले तर तुमचं पुढचं काम पुढे सरकत नाही. हा जो प्रकार आहे हा एक महत्त्वाचा भाग. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे की झोपताना कुठल्याही व्यक्तीचं डोकं हे दक्षिणेला असलं पाहिजे. आणि त्यालासुद्धा फार महत्त्व आहे कारण त्यानुसार तुमचं पृथ्वीच्या जे काही विद्युत चुंबकीय आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणतो त्याच्याबरोबर तुमच्या शरीराचं अट्युनमेंट होतं. आणि ते जर अट्युनमेंट झालं तर तुमचा ब्लड प्रेशर फ्लो स्टेबल राहतो, तुम्हाला ऑक्सिजन सप्लाय चांगला राहतो आणि तुम्ही कम्प्लिटली रिलॅक्स आणि रिचार्ज होता. म्हणजे पुन्हा जर सकाळी उठलेला माणूस ताजातवाना असेल तर तो दुसऱ्या दिवशी खूप चांगलं काम करेल. अगदी. आणि तो जर ताजातवाना नसेल तर ऑटोमॅटिकली त्याच्या कामाचा स्पीड कमी होतो. कामाचा स्पीड कमी झाला की यशाचा स्पीड कमी. त्यामुळे झोपणं हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि वास्तुशास्त्रामध्ये त्याची अतिशय बारकाईने काळजी घेतली जाते. डोकं हे दक्षिण दिशेकडे डोकं झोपताना असलं पाहिजे निश्चितपणे. आणखी एक फोन आलाय तो सुद्धा घेऊया. विनायक बोलतायत पुण्याहून. बोला विनायक, प्रश्न विचारा. मॅडम सर, माझा प्रश्न असा आहे की माझं घर दक्षिण उत्तर आहे, दक्षिणेकडे दरवाजा आहे. हा, म्हणजे इंटरेस्ट जो घरात आतमध्ये जाण्याचा जो आहे ते दक्षिणेला तोंड आहे त्याच. बरं. आणि माझा प्रश्न असा आहे की
एक सलग तीन दरवाजे असावेत का किंवा नसावेत? कारण की बऱ्याच जणांकडनं असं ऐकलं जातंय की म्हणजे एक सारखे तीन दरवाजे एका लाईनीत जर असतील तर इकडनं कमवलं की तिकडनं जाते असं होतंय, ते शिल्लक काही राहत नाही असं ते बऱ्याच जणांकडनं ऐकलं गेलं, तर ते चेंज करणं गरजेचं आहे का? अच्छा विनायक गुजर, एक तर पहिली गोष्ट, तुमचा दक्षिणेचा दरवाजा हाच तुमच्यासाठी मेजर वास्तुदोष आहे. पण ॲट द सेम टाईम मी पहिली गोष्ट, माझी वास्तुशास्त्रामधली एक पहिली प्रकर्षाने एक गोष्ट सांगतो, मला कोणालाही घाबरवायला आवडत नाही. जे या प्रोफेशनमध्ये नेहमी लोक असं करतात की आधी समोरच्याला घाबरवायचं आणि मग नंतर त्याच्या असह्यतेचा फायदा घ्यायचा, जे वास्तुरविराजमध्ये कधीच आम्हाला ते पटलेलं नाही आणि आम्ही कधीच करणार नाही. पण या ठिकाणी दक्षिणेचा दरवाजा असा आहे की 8 वर्ष खूप भरभरून देतो, तर 4 वर्षात तो तुमची अतिशय वाटला होतो. अच्छा, अशा प्रकारचा हा दक्षिणेचा दरवाजा आहे. पण विनायक तुम्हाला मी एक सांगतो की तोच जर दक्षिणेचा दरवाजा हा थोडासा आग्नेयकडे सरकला असेल, ज्याला आम्ही दक्षिण आग्नेय म्हणतो, तर तो खूप लाभदायी पण असतो. त्यामुळे तुमच्या घराचं परीक्षण केल्याशिवाय तो लाभदायी का नाही हे म्हणलं कठीण आहे. पण म्हणजे ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हमध्ये किंवा आपण असं म्हणू शकतो की दक्षिणेचा दरवाजा निगेटिव्ह म्हटला पाहिजे. अगदी. दुसरी गोष्ट, एका रेषेत 3 दरवाजे आणि त्याचं उत्तर त्यांनीच दिलेलं आहे, म्हणजे आलेली ऊर्जा सरळ निघून जाते, तर हा प्रकार नक्की घडतो. त्यामुळे एक तर पहिली गोष्ट असे की यातला एक जरी दरवाजा तुम्ही बाजूला हलवला तर ॲटलिस्ट ती तिघांची जी एक शृंखला आहे ती ब्रेक होऊ शकते. पण तोडफोड हा जर पुन्हा खर्चिक बाब आहे, तर मग खर्चिक बाब तिथे करण्यापेक्षा आपण असं केलं, त्याला जर उपाययोजना केल्या, रेमेडीज केल्या, तर त्यातून सहजपणे आणि कमी खर्चात कायमस्वरूपी उपाययोजना तुम्हाला काम करतात आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो. सर, आता रेमेडीजचा विषय काढलात आणि मगाशी पण मी जसं म्हटलेलं की वास्तुशास्त्र म्हटलं की अनेक जण तोडफोड सुचवतात, पण तुम्ही मात्र तोडफोड सांगत नाही. नाही, इनफॅक्ट तुला एक सांगू का की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपले ऋषीमुनी हे जबरदस्त मोठे सायंटिस्ट होते. म्हणजे त्यांनी जो विचार केला, आता ह्या सायंटिस्ट हा शब्द मी जेव्हा वापरला ना, म्हणजे या एका शब्दावर आपले ऋषीमुनी सायंटिस्ट होते ह्याच्यावर मी कमीत कमी 3-4 तास बोलू शकेल एवढं माझ्याकडे साहित्य आहे, पण आपल्याकडे तो विषय नाही आहे. तर प्रश्न कसा आहे ना की त्यांनी निसर्गशक्तीचा वापर करून आपलं जीवन सुखी आणि समृद्ध कसं करायचं याचे सगळे मार्ग दिलेत. पण त्यांना माहिती आहे की माणूस हा कुठेतरी परिस्थितीशी जुळवून घेताना त्याला कुठेतरी त्याचा दरवाजा, किचन, टॉयलेट, बाथरूम, बेडरूम हे कुठेतरी चुकणार आहे. आणि त्यांना याची पण जाणीव होती की त्यांनी जेव्हा 10,000 वर्षापूर्वी हे ग्रंथ लिहिले तेव्हा 10,000 वर्षानंतर 21व्या शतकात किंवा आता काय होणार आहे याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनीच उपाययोजना देऊन ठेवल्या. म्हणजे आपल्याकडे कसं आहे ना की आजारी पडलं तर आज औषध आहे, तसं वास्तूला सुद्धा रेमेडीज आहेत. बरोबर. फक्त प्रश्न काय आहे ना की ह्या रेमेडीज करताना म्हणजे कुठल्या एक वास्तुदोष म्हणजे निगेटिव्ह एनर्जी, कुठेतरी निसर्गाचं चक्र डिस्टर्ब होतं आणि निगेटिव्ह एनर्जी निर्माण होतं. मग ही जर निगेटिव्ह एनर्जी आपल्याला बंद नाही करता येत, ती बंद करायची म्हटली तर मग तो किचन चुकीचा असेल तर तो त्या योग्य जागी नेला पाहिजे, पण ते शक्य नाही आहे. फ्लॅट सिस्टीमच्या घरामध्ये जो दरवाजा चुकला आहे तो बदलता येणार नाही. मग अशा वेळी आपण काय करतो की तिथे पॉझिटिव्ह एनर्जीचे काही सोर्स तिथे आपण बसवतो. बरोबर. उदाहरणार्थ वास्तुरविराज काय करतो, तर वास्तुरविराजमध्ये पिरॅमिड्स, यंत्र आणि क्रिस्टल हे तिघही एकत्र स्वरूपात वापरतात. अच्छा. आणि हे तिघ एकत्र स्वरूपात वापरणंच आवश्यक आहे. एवढंच नाही तर ह्या प्रॉडक्ट्सचा दर्जा, क्वालिटी ही सुद्धा फार महत्त्वाची आहे. कारण आजकाल ह्या क्षेत्रामध्ये ना हा एक प्रॉब्लेम सुरू झाला आहे, स्वस्तातले पिरामिड, स्वस्तातले एकदम हलके अगदी पत्र्यासारखे एकदम यंत्र ते सिद्ध केलेले नाही अशा गोष्टीसुद्धा याच्यामध्ये. म्हणजे आज मला बऱ्याच वेळा लोकांना सांगायला लागतं की तुम्ही चांगल्या निष्णात डॉक्टरकडे जा, पण जे औषध घ्याल ना ते सुद्धा चांगल्या स्टँडर्ड कंपनीचंच घ्या. अगदी खरं. हा जो प्रकार आहे ना, तसं वास्तुशास्त्रात सुद्धा त्या रेमेडीज अतिशय स्टँडर्ड कंपनीच्या किंवा चांगल्या योग्य घेतलेल्या आणि वास्तुरविराजमध्ये त्या सिद्ध करून दिल्या जातात. त्यामुळे या जर पद्धतीने त्यांनी काम केलं ना, तर हे प्रॉडक्ट काय करतात, पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करतात. एकीकडे निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते, ही पॉझिटिव्ह एनर्जी, मग ही पॉझिटिव्ह एनर्जी त्या निगेटिव्ह एनर्जीला कट करते किंवा न्यूट्रलाइज करते आणि एका विशिष्ट कालावधीनंतर तिथे पॉझिटिव्ह एनर्जीचे डिपॉझिट्स तयार होतात. अच्छा. आणि मग ती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला बेनिफिट. बरोबर. म्हणजे दर्जा आणि गुणवत्ता सुद्धा राखणं जास्त. दर्जा आणि गुणवत्ता फार महत्वाचं आहे. आणि शिवाय म्हणजे आता डॉक्टर म्हटल्यानंतर कसं आहे ना की वास्तुदोष काय, मग त्याचा आजार काय, त्याचे दुष्परिणाम काय हे शोधायचं आणि त्याला रेमेडीज द्यायच्या. अगदी व्हेरी सिम्पल. बरोबर. सर, आणखी एक फोन आलाय तोही घेऊया. अजय बोलताय डोंबिवलीहून, बोला अजय, प्रश्न विचारा.
हा माझा प्रश्न असा होता मॅडम की आमचं फ्लॅटचं टॉयलेट ईशान्येला आहे, ईशान्येच्या कोपऱ्यात टॉयलेट, हा टॉयलेट, तर आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं की घर बदला, तर ह्याच्यावरती काय उपाय? सगळ्यात पहिली गोष्ट, अजय देशपांडे, टॉयलेट ईशान्येला आला म्हणजे घर बदला हे जे कोणी विधान केलेलं आहे ना, म्हणजे रचना मी मगाशीच म्हटलं ना की विचार कर की घाबरवायचं समज हा त्याचाच प्रकार आला प्रत्यंतर. बेसिक एक लक्षात घ्या, ईशान्येला टॉयलेट नो डाऊट वास्तुदोष आहे, पण अगदी घर बदलण्या इतका गंभीर वास्तुदोष मुळीच नाही आहे. ईशान्येच्या टॉयलेटमुळे काय होणार सांगू? पहिली गोष्ट, तुमच्याकडे येणाऱ्या पैशाची आवक कमी होते, म्हणजे तुमच्या खिशात 100 रुपये येणार असतील तर 80 येतील. दुसरी गोष्ट, तुमच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे, म्हणजे मुलं चांगला अभ्यास करतील पण ऐनवेळी परीक्षेत काहीतरी गडबड होणार आणि त्यांच्या मार्कांची टक्केवारी कमी होणार. आणि तिसरी गोष्ट, आरोग्याच्या तक्रारी, म्हणजे ईशान्येमधून जी वैश्विक ऊर्जा तुमच्या घरात येते ती टॉयलेटच्या माध्यमातून येते तेव्हा ती मलिन होते, त्यामुळे ती तुमच्या आरोग्याला त्रासदायक होते. आता हे 3 त्रास होतात. टॉयलेट फ्लॅट संस्कृतीच्या घरामध्ये, डोंबिवलीचं घर येते, फ्लॅट संस्कृतीच्या घरामध्ये टॉयलेट बदलणं अशक्य. मग अशा वेळी तिथे आपण जर पिरामिड्स आणि काही यंत्र दिले, टॉयलेटमुळे एकीकडे निर्माण होणारी निगेटिव्ह एनर्जी, तर पिरामिड्स आणि यंत्रांमुळे निर्माण होणारी पॉझिटिव्ह एनर्जी त्याला त्याचा खात्मा करेल आणि त्यांना निश्चितपणे. त्यामुळे देशपांडे, तुम्हाला मी एवढं नक्की सांगतो, घर बदलायचा मुळीच विचार करू नका, काही गरज नाही आहे. रेमेडीजच्या माध्यमातून तुमचं घर 100% पॉझिटिव्ह होईल याची मी खात्री देतो. आणि हे सकारात्मक मार्गदर्शनच सर अत्यंत गरजेचं आहे, जे प्रत्येकाने खरं तर देणं जास्त गरजेचं आहे. कारण आपण बघतो की जसं मगाशी तुम्ही सांगितलं की वास्तू एक्सपर्ट खूप आहेत पण घाबरवणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. आणखी एक प्रश्न आलाय तो सुद्धा घेऊया. उमेश बोलतायत पुण्याहून, बोला उमेश, तुमचा काय प्रश्न आहे? नमस्कार मॅडम, पुण्याहून बोलतो. बोला. प्रश्न आहे की आपलं मंदिर आहे घरातलं, देवघर असतं, देवघर आहे ते कुठल्या दिशेला पाहिजे? आता सध्या पश्चिमेला आहे, पूर्वेला तोंड करून. अच्छा, पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये देवघराला प्रचंड महत्व आहे. आणि दुर्दैवाने मागच्या 15 वर्षामध्ये आमच्याकडे जेवढी वास्तुशास्त्राची पुस्तकं प्रकाशित झाली, हातावर मोजण्या इतक्या फार थोड्या पुस्तकांमध्ये देवघर या विषयाला आमच्या तज्ज्ञांनी, मला आठवत म्हणजे समजत नाही असं का होतं, पण हा फार महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे जर मला सांगितलं तर मी आत्ता सलग 5 तास या विषयावर बोलेन, एवढं देवघराचं महत्त्व प्रचंड आहे. ईशान्य, ज्या दिशेचं नावच दिलंय की ईशान्य, बरोबर, ईश्वराचं अस्तित्व, ईश्वराचं स्थान म्हणजे ईशान्य. ईशान्य नॉर्थ ईस्ट ही देवघरासाठी सर्वोत्तम, पण जर ईशान्य शक्य नसेल तर उत्तर किंवा पूर्व, म्हणजे थोडक्यात उत्तर, ईशान्य, पूर्व या तिन्ही दिशा देवघरासाठी अतिशय उत्तम. पण इथे सुद्धा बेसिकली लक्षात घ्या की देवघर अशा पद्धतीने ठेवायचं की देवाला नमस्कार करताना आपलं तोंड हे ईशान्येला, उत्तरेला किंवा पूर्वेला होईल. देवाचं तोंड कोणत्याही दिशेला झालं तरी चालतं. अच्छा, येस. आपण जेव्हा देवघर म्हणतो ना, तेव्हा घरामध्ये देवघर ईशान्येला, जेव्हा मंदिराचं वास्तुशास्त्र विचारलं म्हणजे एक पब्लिक प्लेसचं, तर मग ते वास्तुशास्त्राचे परिमाण बदलतात. बरोबर. त्यामुळे घर म्हटलं तर त्यामुळे, आणि इथे मला तुम्हाला सर्वांना एक गोष्ट प्रकर्षाने प्रेक्षकांना सांगायची आहे की जर म्हणजे आज जे प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत त्यांनी केवळ हा जरी बदल तुमच्या घरात केला ना, तर येत्या 2 महिन्यात तुम्हाला प्रचंड बदल दिसेल. तुमचं देवघर जर चुकीच्या दिशेत असेल तर तुमचं देवघर उत्तर, पूर्व, ईशान्य यापैकी कुठल्याही 3 दिशांमध्ये आणा, आणि अशा पद्धतीने की जेणेकरून देवाला नमस्कार करताना तुमचं तोंड उत्तर, पूर्व, ईशान्येला होईल. बघा, तुमच्या घरामध्ये आपोआप प्रसन्नता जाणवेल आणि वर्षानुवर्षापासून तुमचे अडकलेले प्रॉब्लेम मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला उपाय सापडतो. निश्चितपणे सर, खरं तर देवघर या विषयावरच खूप काही बोलण्यासारखं आहे की देवाऱ्याला कळस असावा की असू नये, किंवा त्याच्यातल्या ज्या मूर्ती असतात देवांच्या त्या नक्की कोणकोणत्या दिशेने ठेवाव्यात, खूप काही बोलण्यासारखं आहे. या अनुषंगाने पुढेही जाणून घेऊया, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.
विचारालाय कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण वास्तुशास्त्राबद्दल बोलतो आहोत, तथ्य आणि पथ्य हा आज आपला विषय आहे. पण सर, बोलता बोलता खूप गोष्टी उलगडल्या, ते म्हणजे की आरोग्य माणसांचं बिघडतं, घरात आर्थिक सुबत्ता राहत नाही, किंवा मुलांच्या शिक्षणातले अडथळे जे असतात, प्रगतीत कुठेतरी बाधा येताना आपल्याला माहिती आहे. या सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्राशी रिलेटेड आहेत, म्हणजे वास्तूत दोष निर्माण झाला की या सगळ्या गोष्टींमध्ये बिघाड येतो. रचना, एक लक्षात घे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं झालं ना, तर मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीवर, अगदी प्रत्येक गोष्ट, तू कुठल्याही मानवी जीवनातले कुठलाही किस्सा किंवा प्रश्न सांग मला आणि त्याचा वास्तुशास्त्राशी संबंध आहे हे मी तुला सिद्ध करून दाखवतो. म्हणजे पैसा येणं टिकणं वृद्धिंगत होणं, तुमच्या मुलांचं शैक्षणिक प्रगती, तुमच्या घरातल्या सदस्यांचं आरोग्य, तुमच्या घरामध्ये सुसंवाद राहणं. अच्छा, म्हणजे काही घरांमध्ये खूप ना कारण नसताना क्षुल्लक गोष्टींवर, म्हणजे ह्या शर्टाचा रंग लाल आहे हे एक वाक्यसुद्धा त्यांना वाद करायला भरपूर कारणीभूत ठरतं, अशा अनेक गोष्टी. मग ते म्हणजे तुमच्या घरात सुसंवाद असणं, सुखी वैवाहिक जीवन, करिअर ग्रोथ, स्टॅबिलिटी, संतानप्राप्ती, तू यू नेम द थिंग्स, आणि मग त्याच्यावर बेसिकली वास्तुशास्त्राचा संबंध आहे हे निश्चित लक्षात आहे. त्यामुळे आता म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने जर म्हणायला सांगायचं तर या एकेका विषयावर आपण एक एक एपिसोड करू शकतो, किंबहुना सिरीज ऑफ एपिसोड एकेका विषयावर, आरोग्य या विषयावर एक एपिसोड, शिक्षण शैक्षणिक प्रगती या विषयावर एक एपिसोड, असं आपण नक्की करू शकतो. तर या ठिकाणी काय होतं ना की आरोग्याच्या दृष्टीने मला वास्तुशास्त्राचं महत्त्व कसं आहे ते सांगायचं, की सकाळची सूर्यकिरणं, वास्तुशास्त्र सांगतं की सकाळची सूर्यकिरणं तुमच्या घरात आली पाहिजे. मग ती आली पाहिजे तर याचा अर्थ, म्हणूनच वास्तुशास्त्राने म्हटलं की तुमचं घर उत्तर पूर्व ईशान्य भागामध्ये जास्तीत जास्त मोकळं असलं पाहिजे, जास्तीत जास्त खिडक्या असल्या पाहिजे, दरवाजे असले पाहिजे, आणि त्या भागात उतार असला पाहिजे. जेव्हा उतार येतो ना, असा एक उतार आणि एक सरळ असं जर असेल, उतारामुळे काय होतं की सरफेस एरिया वाढतो. त्यामुळे सकाळच्या सूर्यकिरणांमधले अतिनीलकिरणं, बघा आमच्या ऋषीमुनींनी शब्द वापरला आहे अतिनीलकिरणं, आणि 10,000 वर्षापूर्वी त्यांना सूर्यप्रकाशामध्ये अतिनील किरण म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेज असतात हे त्यांना माहीत होतं. म्हणजे आत्ता 16व्या शतकामध्ये आपल्याला पृथ्वी गोल आहे कळली, पण आपल्याकडे पूर्वापारपासून सुद्धा हे सगळं आपल्या शास्त्रामध्ये आहे. तर ही सकाळची किरणं तुमच्या घरात जेवढी येतील त्या अल्ट्राव्हायलेट किरणामुळे तुमच्या घरातले जीवाणू किटाणू मारले जातात. बरोबर, घरामध्ये आरोग्यदायी हायजिनिक वातावरण तयार होतं, म्हणून सकाळची किरणं आली पाहिजे. मग ही सकाळची किरणं निर्वेदपणे आली पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी एंट्रन्स, लिव्हिंग रूम, देवघर, म्हणजे देवघरसुद्धा अशा पद्धतीने की तुम्ही पूजेला बसलायत आणि सकाळची सूर्यकिरणं तुमच्या घरात येतात, तुमच्या अंगावर येतात, अतिशय उत्कृष्ट. एवढंच कशाला, तर आरोग्याच्या बाबतीत वास्तुशास्त्राने असं अतिशय स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या घरात सातत्याने तुम्ही साफसफाई केली पाहिजे, अनावश्यक गोष्टी केर कचरा बिलकुल साठू देऊ नका, घरामध्ये रद्दी हा प्रकार बिलकुल राहता कामा नये, म्हणजे ते वारंवार विषय ते सगळं क्लीन करा. बरोबर आहे, का करायचं? आता एक उदाहरण आपल्याकडे, आपण चातुर्मासाचं एक उदाहरण, चातुर्मासामध्ये आपल्याकडे सगळ्यात जास्त सण आहेत, का आहेत माहिती? पण त्या सणांच्या निमित्ताने तुमची घराची साफसफाई होते, त्यानिमित्ताने तुम्ही गोडधोड करतात म्हणजे तुम्हाला कॅलर्जीज चांगल्या होतात, आणि त्यानिमित्ताने तुम्ही काहीतरी म्हणजे स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक काहीतरी काम करता किंवा पूजा अर्चा करता. आध्यात्मिकतेमुळे काय होतं? मनशांती. गोडधोडमुळे शरीराला कॅलरीज, आणि साफसफाईमुळे प्रसन्न वातावरण, प्रसन्न मानसिकता, उत्कृष्ट कार्यक्षम. निश्चितपणे, म्हणजे आपल्या ऋषी मुनींकडे प्रचंड विजन होती. फक्त काय होतं ना, आमचे लोक, मी नेहमी म्हणत असतो, हे माझं नेहमीचं परवलीचं शब्द आहे, की आम्ही काय करून टाकतो, घरकी मुर्गी दाल बरोबर किंवा पुराणातली वांगी असं लेबल लावून त्याच्यावर काम करतो. पण जेव्हा आमच्याच वास्तुशास्त्राला अमेरिकेतून ग्रीन बिल्डिंग च्या कॉन्सेप्टचं सर्टिफिकेट मिळतं, तेव्हा आम्हाला वाटतं अरे हां खरंच रे, आम्ही खूप काहीतरी करत होतो. तर हा जो प्रकार आहे हा दृष्टिकोन बदलला पाहिजे, आणि मला वाटतं असल्या कार्यक्रम या अशा कार्यक्रमांमधून आपण हा लोकांचा दृष्टिकोन बदलू. निश्चितपणे, आणि सर त्यासाठी तुम्हाला वारंवार आम्हाला भेटायचंच आहे, पण सध्या तुम्ही इथे आलात आणि एवढं उत्तम मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल खरंच आभार, खूप खूप धन्यवाद. विचारालयमध्ये आता मात्र आपल्याला इथेच थांबायचं, मात्र पुन्हा भेटायचं आहे नव्या पाहुण्यांसोबत, नव्या विषयासोबत. सध्या मात्र इथेच थांबूया. नमस्कार.